वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आमचं मराठी गुंतवणूक म्हणजेच मराठी इन्व्हेस्टमेंट जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी मित्रांना बांधवांना शेअर करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा जर माहिती आवडत असेल तर. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज काय झालं की पेटीएमचा शेअर जो अचानक मागील आठवड्यामध्ये ज्या वेळेस लिस्टिंग झाला तर धाडकन कोसळला होता. जवळपास त्याने 1271 चा लो लावला होता आणि काही क्षणात 1955 वरून डायरेक्ट तो इकडे बघू शकता, जो की 1271 ला तो जाऊन पोचला सुद्धा होता. मित्रांनो, म्हणजे एका आयपीओ मध्ये एवढी उलाढाल झाली म्हणजे डाऊन साईडला की लोकांचा आयपीओ वरचा विश्वासच उडाल्यासारखं वाटलं. बऱ्याच जणांना वाटलं की नुकसान होतं आणि रिटेलर्स म्हणजे आपण आपल्यासारखे सामान्य ट्रेडर्स जे असतात, रिटेलर्स असतात, पॅनिक होऊन अगदी पॅनिक होऊन शेअर मार्केटला जुवा जुगार समजून यातून मित्रांनो बाहेर पडतात, एक्झिट होतात, पण वाट बघत नाहीत ते एखाद्या न्यूजची पुढे काय होईल. मित्रांनो, याच्या विरोधात असतं की जे फॉरेन इन्व्हेस्टर असतात ते अशा वेळी संधी घेतात. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा बघतो की मार्केट ज्या वेळेस पडत आहे त्यावेळेस आपण फक्त सेल करून बाजूला होतो, एक्झिट होतो, बाहेर पडतो, पण फॉरेन इन्व्हेस्टर या संधीचं सोनं करतात, योग्य वेळ येऊ देतात आणि बघतात. आज असं काय झालं की आजच्या दिवशी पेटीएम मध्ये एकदम असे उलाढाल झाली की डाऊन साईट वरनं या शेअरने 1716 साईट कडनं डायरेक्ट आज इकडे परत रिकवर झाले, परत रिकवर झाला. तर मित्रांनो, प्रॉफिट कमवायचा असेल तर योग्य वेळी योग्य ठिकाणी एंट्री घ्यायला पाहिजे. आज मित्रांनो, जी कॅनडियन कंपनी आहे, कॅनडाची जी कंपनी आहे, मोठी ब्लॅक रॉक कंपनी आहे मित्रांनो, तर या ब्लॅक रॉक कंपनीने आजच्या दिवशी पेटीएम मध्ये बरीच मोठी गुंतवणूक केली, म्हणजे पेटीएमचे शेअर बरेच खरेदी केले. आणि त्यानंतर तुम्ही जे बघू शकता तो पेटीएम मध्ये जो ग्राफ आहे तो एकदम वरती गेलेला दिसला. तर मित्रांनो, कसं असतं की एखादी कंपनी असेल तर एवढ्या सहजासहजी ती झिरो होत नसते. जर एवढ्या सहजास कमीत कमी शून्य तर नाही होणार, चढ उतार येत राहतात, पण फॉरेनचे इन्व्हेस्टर योग्य वेळेची वाट बघत असतात की पेटीएम मध्ये एवढी मोठी इकडे बघू शकता एका आठवड्यात जी झाली इकडे उलाढाल डाऊन साईडला, इकडे बघा जवळपास 1271 लो लावल्यानंतर या शेअरने परत रिकवर केला आहे मार्केट. म्हणजे इकडे सामान्य रिटेलर्स पॅनिक होऊन यामधनं एक्झिट होतात, बाहेर पडतात, त्यामुळे योग्य वेळेची वाट बघायला शिका, थोडस थांबायला पाहिजे, कारण आपण जी केलेली गुंतवणूक असते ती एवढ्या सहजासहजी ते झिरो होत नसते, त्यामुळे थोडीशी वाट बघायला पाहिजे आणि योग्य एंट्री लेवल्स त्याचं काहीतरी चेक करायला पाहिजे. आणि एका न्यूजने या शेअरला परत एक जीवनदान मिळवून दिल्यासारखं, थोडीशी संजीवनी आल्यासारखं इन्व्हेस्टरला वाटलं आणि हा शेअर परत रिकवर होत गेला आजच्या दिवशी. त्यामुळे एक ब्लॅक रॉक कंपनी, विदेशी कंपनी यामध्ये गुंतवणूक करते आणि हा शेअर परत रिकवर होतो, त्यामुळे आपण सामान्य ट्रेडर्सनी थोडेसे वाट बघायला पाहिजे आणि मगच यामध्ये एंट्री घ्यायला पाहिजे, कारण लगेच पॅनिक होऊन सेल करणं हे चुकीचं आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, लाईक शेअरचं बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.